आत्महत्या होत आहेत, शिक्षणाचा बट्ट्याबळ झालेलाच आहे। जे एसएससी झालेले आहेत त्या एसएससी झालेल्या मुलांना म्हणे नोकऱ्या मिळणार नाहीत। आता काय ते नवीन जे आले ना टोम सीबीएसई काय जे सगळं त्यांना म्हणे नोकऱ्या मिळणार का? सर्वात जास्त एसएससी ला बसणारी मुलं विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्रामध्ये जर समजा नोकऱ्यांमध्ये पहिलं प्राधान्य जर मिळणार असेल तर महाराष्ट्रामधल्या पहिल्यांदा माझ्या मराठी माणसाला पहिल्यांदा प्राधान्य मिळालं पाहिजे, बाकीच्यांना नंतर। ते फालतू लपडे इथे आणू नका। प्रत्येक राज्याने आपापली गोष्ट जपली पाहिजे। आज मला आनंद होतोय ज्यावेळेला उत्तर प्रदेशचा ज्यावेळेला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये मला ज्यावेळेला कळलं की उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय, अरे हेच तर पाहिजे। तुम्हाला आठवत असेल तर 2014 साली मी सांगत होतो की नरेंद्र मोदी ज्यावेळेला जर सत्तेवरती येतील, सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फक्त 3 राज्यांकडे लक्ष द्यावं, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड। बाकीच्या देशाकडे बघायची गरज नाही आहे। या 3 राज्यांचा पहिला विकास करा। या 3 राज्यांमधनं माणसं बाहेर पडत आहेत, त्यांना त्यांच्या राज्यामध्ये रोजगार मिळू देत, त्यांना घर सोडायची वेळ येऊ देऊ नका।